नमस्कार मित्रांनो, आज 2017 PSI मेक मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. यशस्वी झालेल्या उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन. आणि जे उमेदवार काही गुणांनी अयशस्वी झाले असेल त्यांनी परत नव्याने एकदा आणि नव्या जोमाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे नव्याने सांगणे आवश्यक नाही. तर जे उमेदवार या परीक्षेत यशस्वी झाले त्यांना लवकरच शारीरिक चाचणीसाठी आणि मुलाखतीची तयारी करायची आहे. आठवड्याभरातच आयोग बहुधा शारीरिक चाचणीचा दिनांक जाहीर करेल. जे या परीक्षेसाठी पूर्वपासून तयारी करत आहे ते ऑलरेडी मुख्य परीक्षा झाल्यापासूनच फिजिकलसाठी प्रिपेअर होत आहेत. त्यांचं आपापल्या लेवलवर फिजिकल सुरू असेल आणि फिजिकलमध्ये इम्प्रुव्हमेंट पण होत असेल. पण तरीही आता हा काळ फार आवश्यक आहे की इथून नियोजनबद्ध फिजिकल आणि इंटरव्ह्यूची तयारी करणे गरजेचं आहे. फिजिकलसाठी आपल्याला एकूण 100 गुणांच्या मार्कांना किंवा गुणांसाठी आपल्याला परीक्षा द्यावी लागते. त्यासाठी काही 4 इव्हेंट्स आहेत. या 4 इव्हेंट्सची नियोजनबद्ध तयारी करणे गरजेचे आहे. आणि या 4 इव्हेंट्समध्ये प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या इव्हेंट्समध्ये कमी किंवा जास्त असतो त्या सर्वांची आपल्याला व्यवस्थित तयारी करणे आता गरजेचे आहे. आणि नियोजनबद्ध याच्यासाठी काही इथनं आता कोणतीच इंजुरी होता कामा नये. तरी जे मुलं या किंवा विद्यार्थिनी या परीक्षेसाठी आता तयारी करत असेल त्यांच्यासाठी मोफत आम्ही आमच्या मार्फत इथे शारीरिक चाचणीचे आणि मुलाखत चाचणीचे मार्गदर्शनाचे काम इथे करणार आहे. यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. आम्ही याच व्हिडिओनंतर मी माझा पर्सनल नंबर इथे तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि ज्यांना वाटणार आहे की थो शारीरिक चाचणीत आपापल्या लेवलवर कुठेतरी ते कमी पडतात आहे त्या सर्व लोकांनी थोडं जरी काही कुठे इम्प्रूव्ह करायचं असेल यासाठी तुम्ही संपर्क साधू शकता. आणि ॲक्च्युली नुसते फिजिकल फिटनेसची टेस्ट नाही आहे तर आता आपला मेंटल फिटनेसचा सुद्धा कस लागणार आहे. तरी कोणती लढाई पहिले मनातनं आणि डोक्यातनं म्हणजे मेंदूतनं जिंकावं लागतं तरच आपण ते फिजिकली परफॉर्म करू शकतो. हे फार आवश्यक आहे. सो फिजिकली तर तुम्ही आहेच प्रॅक्टिस करताय पण मेंटली पण आपण कसं प्रिपेअर होऊ शकतो याच्यासाठी सुद्धा आपण संपर्कात राहू. आणि आपल्या ज्या काही याच्याबाबत शंका असेल त्या नक्की तुम्ही आमच्याशी शेअर करा. आम्ही त्याच्यावर आपल्याला नक्की उपाय सुचवू. त्यासाठी आम्ही आपल्याला वेळोवेळी निशुल्क यात कुठेही हे नाही आहे. इथनं तुमची फक्त तयारी व्यवस्थित हवी हाच त्याच्या मागचा एक उद्देश आहे. आणि सोबतच मुलाखतीची तयारी आपला बायोडेटा जो आपण ऑलरेडी आयोगाकडे सबमिट केलेला आहे त्याचं प्रिपरेशन कसं करावं आणि काय अपेक्षित प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांना प्रॅक्टिकली कसं समोर जाता यावं म्हणजे फार आयडियल उत्तरं असण्याची पण गरज नाही आहे. प्रॅक्टिकली उत्तर कसं द्यावं याचा पण आपण एक व्यवस्थित चर्चा करून यातनं आपण मार्ग काढू शकतो. तुम्ही परत आता शेवटी मी माझा संपर्क किंवा आपला दूरध्वनी क्रमांक किंवा मोबाईल नंबर तुमच्याशी शेअर करतो. तो नंबर आहे 9421050388. अमित डहाणे हे माझे नाव. धन्यवाद.